नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रोगांचे नाव ठीक आहे व तो जो रोग आहे आपल्या शरीराच्या कोणत्या भागावर होतो म्हणजे त्या रोगाचा शरीरामधील कोणत्या भागावर परिणाम होतो ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा जो व्हिडिओ आहे आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे कारण की सायन्स किंवा विज्ञान या विषयामध्ये आपल्याला यावर वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही हे जे माहिती आहे व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे या व्हिडिओची जी पी डी एफ आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळणारच आहे आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तिथून तुम्ही या सगळ्याच्या पी त्या डाउनलोड करून अभ्यासू शकता ठीक आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब बटनच्या साईडने जी बेल बटन दिसते त्याच्यावर क्लिक करून ऑलवर नक्की क्लिक करा त्याच्यामुळे काय होणार मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळेल आणि ते नवीन व्हिडिओ तुम्ही लगेच बघू शकाल बघा बरेच दिस बरेचदा काय होतं तुम्ही बेल बटनवर क्लिक करत नाही त्याच्यामुळे जे नवीन नवीन व्हिडिओ आहे ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत नाही मग काय म्हणतात मुलं विचारतात की याचा नेक्स्ट पार्ट कधी येणार आहे मॅडम कधी येणार आहे पण ते केलेले असतात अपलोड व्हिडिओ पण तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन नाही मिळत त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं आहे सबस्क्राईब बटनच्या साईडने जी बेल बटन दिसते त्याच्यावर क्लिक करून ऑलवर नक्की क्लिक करा त्यामुळेच सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल ठीक आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत बघत आहोत रोगांचे नाव व आपल्या शरीरामध्ये कोणत्या भागांवर त्या रोगाचा प्रादुर्भाव होतो ठीक आहे कोणत्या भागावर हा रोग होतो ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ठीक आहे तर सगळ्यात आधी आपण बघून घेऊया कावीळ ठीक आहे कावीळ तर कावीळला सुद्धा म्हटलं जातं आणि सुद्धा म्हटलं जातं ठीक आहे हे तुम्ही लक्षात घ्या तर हा जो रोग आहे कावीळ तर हा कावीळ यकृत म्हणजेच लिवर या भागा शरीराच्या या भागावर होतो हे तुम्ही लक्षात घ्या ठीक आहे यकृत किंवा लिवर ठीक आहे हे तुम्ही लक्षात घ्या कावीळ हा जो रोग आहे आपल्या शरीराच्या यकृत या भागावर होतो तर बघा कावीळ हा विषाणूमुळे किंवा म्हणजे कावीळ हा विषाणूमुळे होणारा रोग आहेच आणि त्याचबरोबर जर आपल्याला कुठला जर आजार असला म्हणजेच कसं जसं आपल्याला डेंगू वगैरे होतो तर त्या सिच्युएशनमध्ये त्या परिस्थितीमध्ये परिस्थितीमध्ये काय होतो की आपल्या यकृतावर दुष्परिणाम होतो आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला कावीळ होण्याची शक्यता असते हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर हा जो कावीळ आहे आपल्या त्वचा किंवा डोळ्यावर जे आहे त्या डोळ्यातील बाह्य भागावर जे पांढरा भाग दिसतो ना आपल्या डोळ्यातील तर त्याच्यावर रक्तातील पित्ताचे प्रमाण वाढल्यामुळे त्या पांढऱ्या भागाचा पिवळा रंग होतो आणि त्यामुळेच आपल्याला कावीळ होतो ठीक आहे ते लक्षण आहे कावळीचं तर कावीळ विषाणूमुळे सुद्धा होतो आणि जेव्हा आपल्याला एखादी म्हणजे रोग किंवा बिमारी झाली असते जसं डेंगू वगैरे तर त्या आजाराच्या म्हणजेच साईड सुद्धा यकृतावर साईड इफेक्ट्स होतो आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला कावीळ होऊ शकतो ठीक आहे हे तुम्ही लक्षात घ्या कावीळ हा रोग यकृत या, या बा आपल्या शरीराच्या भागावर होतो ठीक आहे लक्षात घ्या नंतर बघा नंतरचा नंतरचा रोग तर बघा तर त्या रोगाचं नाव आहे एक्झिमा बघा एक्झिमा तर बघा याच्या बघा सगळ्यात आधी हा जो रोग आहे आपल्या त्वचा या शरीराच्या त्वचा या, या भागावर हा रोग होतो म्हणजे त्वचेवर प्रादुर्भाव या रोगाचा होतो एक्झिमा यो या रोगाचा तर याच्यामध्ये काय होतं आपली जी त्वचा आहे ती लाल होते त्याचबरोबर काही काही सिच्युएशन ती जी त्वचा आहे कोरडीसुद्धा पळते आणि त्या म्हणजे असं खाज येते ना त्याच्यावर तर ते लाल लाल होतं थोडं चट्टे आल्यासारखं आणि त्याच्यामधून पाणीसुद्धा निग निग निघण्याची शक्यता असते तर अशा प्रकारे बघा लाल चट्टे तुम्हाला दिसते आणि त्याच्यावर खाज येते किंवा त्याच्यामधून पाणीसुद्धा निघण्यास सुरुवात होतो त्यालाच एक्झिमासुद्धा सुद्धा म्हटलं जातं ठीक आहे अशा प्रकारे त्याची लक्षणं दिसतात नंतरचा बघा नंतरचा नंतर रोग बघा तिसऱ्या क्रमांकाचा तो आहे पोलिओ ठीक आहे तर हा जो पोलिओ आहे ना हा आपल्या मज्जासंस्थेमध्ये संस्थेमध्ये होतो ठीक आहे जे नर्वस सिस्टम असते त्याच्यामध्ये ही जी आहे पोलिओ हा रोग होण्याची शक्यता असते म्हणजे या नर्वस सिस्टम जे आहे मज्जासस्तू या भागामध्ये आपल्या शरीराच्या पोलिओ हा रोग होतो आणि त्याचबरोबर हा जो रोग आहे विषाणूमुळे होणारा रोग आहे आणि हे जे आहे हे तीव्र संक्रमक रोग आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे लक्षात असू द्या तुम्ही तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे कावळी हा रोग शरीराच्या कोणत्या भागात होतो एक्झिमा हा रोग शरीराच्या कोणत्या भागाला होतो पोलिओ हा लो रोग शरीराच्या कोणत्या भागाला होतो हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुमच्या एक्झामसाठी खूप महत्वाचं ठरणार था था आहे नंतर बघा चौथ्या क्रमांकाचा रोग तर त्याला त्या नाव आहे मोतीबिंदू ठीक, ठीक जा आहे कॅट्रॅक्ट म्हणतात याला ठीक आहे तर कॅटरॅक्ट हे जे आहे याला मोतीबिंदू सुद्धा म्हटलं होतं मराठीमध्ये आणि मोतीबिंदू हा आपल्या शरीराच्या कोणत्या भागावर होतो तर बघा डोळ्या डोळा जो असतो ना डोळा तर डोळ्यांचा हा रोग आहे मोतीबिंदू ठीक आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे महत्वाचं आहे आणि काय म्हणते तर याच्यामध्ये काय होतं अस्पष्ट किंवा ढगळा म्हणजे असं थोडं पुसट पुसट दिसतं ठीक आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आणि रात्रीचा सुद्धा या रोगामध्ये खूप त्रास होतो म्हणजे रात्री खूप जास्त अस्पष्ट दिसतं हे तुम्ही लक्षात घ्या नंतर बघा पाचव्या क्रमांकाचा रोग तर आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे मोतीबिंदू हा शरीराच्या कोणत्या भागावर किंवा कोणत्या भागात होतो तर डोळ्या या भागावर हा मोतीबिंदू होतो नंतर बघा गलगंड याला गॉइटरसुद्धा म्हटलं जातं तर हा जो गलगंड आहे हा कोणत्या भागात होतो हे हा जो आहे ना आपली जी थॉयरॉइडची ग्रंथी असते जे खाली तर ते बघा थॉयरॉइड ग्रंथीमध्ये हा गलगंड किंवा गॉयटर हा रोग होतो हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे हा जो रोग आहे का बरं होतो तर आयोडीनचे आयोडीनचे जे म्हणजे मिठाचं जे आयोडीनचं जे प्रमाण असतं ना ते कमी झालं तर ते जे अशुद्ध जर वापरलं तर त्यामुळे हा गॉयटर हा रोग होतो किंवा गलगंड हा रोग होतो तर ऑयोडिन डिफिशियन्सी डिसीज म्हणूनसुद्धा या रोगाला ओळखलं जातं आणि हे जे आहे थॉरॉइड ग्रंथी किंवा थॉयरॉइड ग्लॅन तर याची असामान्य वाढ होते आणि मुख्य कारण जे आहे ते आयोडिनची कमतरताच आहे ठीक आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे ती थॉयरॉइड जी ग्रंथी आहे ना त्याची जास्त वाढ होते ठीक आहे हा या रोगामध्ये हे तुम्ही लक्षात घ्या नंतर बघा सहाव्या क्रमांकाचा रोग तर त्याचं नाव आहे पायुरिया ठीक आहे पायुरिया पाय। तर याच्यामध्ये हा जो रोग आहे पायुरिया दात व हिरड्यांचा हा रोग आहे ठीक आहे दात व हिरड्यांचा हा पायुरिया रोग आहे तर याच्यामध्ये काय होतं कॅल्शियमच्या कमीमुळे हा जो रोग आहे हा होतो आणि त्याचबरोबर दात व हिरड्या या यामधून रक्त येण्यास सुरुवात होते त्याचबरोबर आपल्या ज्या हिरड्या आहेत त्याच्यात वास मारण्याची सुद्धा शक्यता असते रक्तसुद्धा येतो आणि वाससुद्धा मारतो आणि याच्यामध्ये म्हणजे बऱ्याचशा लो रोगांना लो, लो, लोकांना जो आहे हा रोग रोग होतो हे तुम्ही लक्षात घ्या पायोरिया हा कॉमन आहे खूपदा होतो कॅल्शियमची जर कमी असली कम तर ते दाता आणि हिरड्या आपल्या कमजोर पडतात आणि त्यामधून रक्त आणि वास यायला लागतो ठीक आहे हे तुम्ही लक्षात घ्या नंतर बघा सातव्या क्रमांकाचा रोग तर त्या रोगाचं नाव आहे सायनोसायटिस बघा सायनोसायटीस तर हा जो रोग आहे हा नाक या अवयवामध्ये होतो तर याच्यामध्ये काय होतं तर या सायनोसायटीसमध्ये जे आहे आपल्याला ॲलर्जी होते नाकाचे हाड ॲलर्जी कशामुळे होते तर या सायनो जे आहे आपलं नाकाचं जे हाड असतं ना त्याची वाढ होते त्याच्यामुळे आपल्याला सर्दी आणि ऍलर्जी होते हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे हे तुम्ही लक्षात घ्या नंतर बघा आठव्या क्रमांकाचा रोग तर त्या रोगाचं नाव आहे क्षयरोग ठीक आहे तर हा जो क्षयरोग आहे हा आपल्या शरीराच्या फुफ्फुस म्हणजे लंग्स या भागामध्ये होतो ठीक आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे Uh, आणि हे जे याला टी वीसुद्धा म्हणतो आपण आणि यामध्ये जास्त काळ आपल्याला खोकला असतो आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीचं वजन कमी होत जाते त्याची भूक मंदावते हो आणि त्याचबरोबर त्याला थोडा हलकासा संध्याकाळी ताप येतो आणि छातीत छातीत दुख दुखते त्याचबरोबर रात्री घाम येतो इत्यादी जी इत्यादी जी, जी, जी लक्षणे आहेत ना हे क्षयरोगाची लक्षणे आहेत त्याच्यामुळे जर जास्त काळ खोकला असत्या असला तर आपल्याला चेकअप करणं खूप गरजेचं असतं हे तुम्ही लक्षात घ्या नंतर बघा नवव्या क्रमांकाचा रोग तर त्या रोगाचं नाव आहे टायफॉईड ठीक आहे याला आपण विषम ज्वर सुद्धा म्हणतो ठीक आहे टायफॉईड ते विषम जुअर याचं मराठीमध्ये नाव आहे तर हा जो टायफॉईड आहे हा शरीरातील मोठ्या आत आतडे या भागामध्ये होतो ठीक आहे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे टायफॉईड हा जो रोग आहे आपल्या शरीराच्या मोठे आथळे या भागामध्ये होतो त्याचबरोबर हा जो रोग आहे ना पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर होणारा आजार आहे म्हणजेच हा जो रोग आहे जास्तीत जास्त करून पावसाळ्यात होतो आणि त्याचबरोबर या आजाराचे आजार कशामुळे होतो तर दूषित अन्न किंवा दूषित पाणी जेव्हा आपण ग्रहण करतो किंवा पितो खातो तर त्यामुळे हा रोग होतो आणि त्याचबरोबर या रोगाची जी लक्षणे असतात ना उच्च तापमान दर्शवण्याला खूप जास्त ताप येतो आणि त्याचबरोबर म्हणजे कमी जास्त कमी जास्त जेव्हा ताप येतो ना खूप जास्त येतो आणि खूप कमी होतो तर अशा प्रकारे या टायफॉईडची लक्षणे असतात हे तुम्ही लक्षात ठेवा आणि हे अशुद्ध पाणी किंवा दूषित अन्न किंवा दूषित पाणी खाल्ल्यामुळे पिल्यामुळे हा जो आहे रोग टायफॉईड हा रोग होतो हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे म्हणजे हा हा जो रोग आहे ना जास्तीत जास्त पावसाळ्यात होतो ठीक आहे नंतर बघा दहाव्या क्रमांकाचा रोग तर तो आहे मलेरिया ठीक आहे तर मलेरिया मलेरिया हा जो आहे हा रोग प्लीहा या शरीराच्या भागावर होतो हे तुम्ही लक्षात ठेवा आणि मलेरियाला मराठीमध्ये हिवताप असं म्हटलं जातं आणि हो हा जो रोग आहे डासांच्या सावण्यामुळे हा रोग होतो आणि प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स हा हे जे डास आहे ना हे सावल्यामुळे हा रोग होतो याच्यामध्ये काय होतं ताप येते डूक खूप जास्त डोके दुख दुखते त्याचबरोबर उलटी ही जी लक्षणं आहेत या तापामध्ये आढळतात हिवतापामध्ये आणि हा जो आहे प्लीहा हा भा या भागावर हा रोगांचा प्रादु प्रादुर्भाव होतो हे तुम्ही लक्षात घ्या ठीक आहे नंतर बघा अकराव्या क्रमांकाचा रोग तर त्या रोगाचं नाव आहे मधुमेह हो किंवा डायबिटीस बघा मधुमेह हो किंवा डायबिटीस तर हा जो मधुमेह आहे हा रोग शरीराच्या पानथरी या भागामध्ये होतो ठीक आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे तर मधुमेह यामध्ये काय होतं तर रक्तातील साखरेचे प्रमाण असून असंतुलित राहते म्हणजेच वाढते ठीक आहे त्याच्यामुळे हा जो आहे मधुमेह रोग होतो हे तुम्ही लक्षात घ्या ठीक आहे नंतर बघा बाराव्या क्रमांकाचा रोग तर त्या रोगाचं नाव आहे डिप्थेरिया ठीक आहे डिप्तेरिया तर हा जो डिप्तेरिया आहे ना हा जो रोग आहे गळा या भागामध्ये होतो थ्रोट थ्रोट असतो ना त्यामध्ये हा डिप्तेरिया या रोग हा जो आहे रोग होतो हा जो रोग आहे एक ते पाच वर्षातील मुलांना हा रोग होतो ठीक आहे एक वर्षापासून पाच वर्षापर्यंत जे छोटे मुलं असतात त्यांना हा रोग होतो व हिवाळ्यात जास्त हा रोग होतो त्यामध्ये काय होतं घशाच्या मागच्या बाजूला जाळ आवरण येते ठीक आहे घसा जो असतो त्याच्या मागच्या बाजूला जाड आवरण येते आणि त्याचबरोबर त्याला खोकला येतो त्या आवरण आवरणामुळेच त्याला खोकला येतो आणि गळा खू गळा खूप दुखतो आणि गळ्याचा खूप त्रास होतो तर हे जास्तीत जास्त लहान मुलांना होतात एक ते पाच वर्षापर्यंत मुलांना होतात डिप्थेरिया ठीक आहे गळ्याचा हा रोग आहे गळ्यामध्ये हा रोग होतो हे तुम्ही लक्षात घ्या नंतर बघा तेराव्या क्रमांकाचा रोग तर त्या रोगाचं नाव आहे न्युमोनिया ठीक आहे न्यूमोनिया तर हा जो न्यूमोनिया आहे ना हा शरीराच्या फुफ्फुस म्हणजेच लंग्स या भागावर या रोगाचा प्रादुर्भाव होतो आ, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे हे हा जो आहे न्यूमोनियामध्ये काय होतं फुफ्फुस जे असतं ना आपल्या लंग्स त्यामध्ये कफ कफसारखा जो द्रव्य आहे तो जमून राहतो त्याच्यामुळे आपल्या फुफ्फुसामध्ये न्युमोनिया होतो ठीक आहे म्हणजे कफच समजा कफ जास्त जमून राहतो त्याच्यामुळे न्यूमोनिया होतो हे तुम्ही लक्षात घ्या नंतर बघा चौदा क्रमांकाचा रोग तर त्या हो रोगाचं नाव आहे ल्युकोमिया ठीक आहे ल्युकेमिया तर हा जो रोग आहे शरीराच्या रक्त यामध्ये हा जो आहे ल्युकेमिया होतो रक्तामध्ये ल्युकेमिया होतं हे जे ल्युकेमिया आहे ना हे ब्लड कॅन्सरचा एक प्रकार आहे तुम्ही लक्षात घ्यायचा आहे म्हणजे ब्लडचं रक्ताचा जो कर्करोग होतो त्याचा एक हा प्रकार आहे ल्युकोमिया शरीरात पांढऱ्या रक्तपेशीच्या संख्येत वाढ झाल्यामुळे हा रोग होतो ठीक आहे जे व्हाईट ब्लड सेल्स आहे ना त्याच्यामध्ये जर वाढ त्याच्यामध्ये जर वाढ झाली तर त्याच्यामुळे हा ल्युकेमिया हा रोग होतो ठीक आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे खूप महत्त्वाचं आहे हे तुम्ही नक्की लक्षात घ्या आणि म व्यवस्थित तुम्ही लक्षात घ्यायचं आहे म्हणजेच शरीरातील कोणत्या भागावर हा हा पर्टिक्युलर रोग आपल्या शरीराच्या कोणत्या भागावर होतो हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर तुम्हाला एक्झाममध्ये याला हा जो प्रश्न आहे सॉल्व्ह करण्यात खूप मदत होईल व्यवस्थित वाचा याचीसुद्धा मी पी डी एफ तुम्हाला देणारच आहे तिथून तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा आणि वाटलं तर तुम्ही प्रिंट आऊट करा आणि तुमच्याकडे हा डेटा कलेक्ट करून ठेवा म्हणजे जर तुम्हाला रिवाईज करत करायचं असलं तेव्हा तुम्हाला लगेच डेटा मिळेल आणि तो तुम्ही लगेच रिवाईज करू शकाल ठीक आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू